दराबाबत कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये कारखानदार आणि बैठकीतून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी काढता पाय घेतला तेवीस नोव्हेंबरला होणाऱ्या स्वाभिमानीच्या ऊस परिषदेत अंतिम निर्णय होईपर्यंत जिल्ह्यातील कोणताही साखर कारखाना सुरू करू देणार नसल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दिलाय दरम्यान शेतकरी संघटनेच्या ऊस ऊस परिषदेनंतर पुन्हा एकदा ऊस उत्पादक शेतकरी आणि कारखानदार यांच्यात बैठक होईल असं कारखानदारांनी म्हटलंय तसंच स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि कारखानदार यांच्यात संघर्षाची वेळ येणार नसल्याचा दावा सतेश पाटलांनी केलाय आजच्या बैठकीमध्ये एफ आर पीचे तुकडे करण्याचा विषय जेव्हा समोर आला तेव्हा त्या बैठकीतून आम्ही निघून आलो उद्याच्या तेवीस तारखेपर्यंत बंटी पाटील साहेबांचा आणि संताजी घोरपडेचा आणि इतर काही छोटे मोठे कारखाने जे काही सुरू हे उद्यापासून शंभर टक्के बंद होतील उग्र आंदोलन होईल आणि उग्र आंदोलनं जर टाळायची असतील तर तुम्हाला ठोस असा आम्हाला उचलीचा आकडा द्यावा लागेल आणि हा आकडा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातलं कारखान्याचं एकाही कारखान्याचं धुराडं पेटणार नाही यावर्षी लाखो एकर ऊस या ठिकाणी पुरामुळं बाधित झालेला आहे अशावेळी तो ऊस काढण्यापासूनच्या अनेक अडचणी कारखान्यांच्या समोर त्या ठिकाणी आहेत शेतकऱ्याला शासनानं जी मदत अपेक्षित होती या पुराच्या बाबतीत ती मिळालेली त्या ठिकाणी नाही आहे आणि दोन्ही बाजूनं शेतकरी या ठिकाणी भरडला गेलेला आहे आज त्या शेतकऱ्याला जास्तीचे पैसे कसे मिळतील हे आव्हान आम्हा सगळ्यांच्या समोर आहे आणि म्हणून जास्तीत जास्त सन्मानपूर्वक मार्ग यामधून आम्ही काढण्याचा प्रयत्न करतो